नमस्कार, माय सेल्फ पाटिल एलपी केबीपी माय दिल्ली पंडरपुर। टुडे आई एम गोइंग टू टीच यू बीएससी थर्ड पेपर नंबर 10, पेपर नेम जेनेटिक्स एंड दैट यूनिट सेक्स डिटर्मिनेशन। टुडे आई विल टेल यू द मैकेनिज्म ऑफ सेक्स डिटर्मिनेशन। थ्री इंपॉर्टेंट मैकेनिज्म। फर्स्ट वन इज sex character, second one is chromosomal sex determination, third one is monogenic sex determination, and fourth one is environmental sex determination. In that first, that is sex character. In that, primary sex character is gametes and secondary sex character is all genitalia. Second one is chromosomal sex determination. In a diploid individual, there are 2n-2 autosomes and 2 sex chromosomes. आता ह्यूमन मध्ये बघितलं तरी ह्यूमनचा 46 क्रोमोझोम नंबर आहे। 2n नंबर हा आपला 46 आहे। 2n-2 म्हणजे 44, 44 हे ऑटोझोम आहेत आणि 2 सेक्स क्रोमोझोम आहेत, ते म्हणजे एक्स आणि वाय। थ्री टाइप्स ऑफ क्रोमोझोमल सेक्स डिटर्मिनेशन। फर्स्ट वन इज सेक्स डिटर्मिनेशन बाय ऑटोझोम्स, सेकंड डिप्लॉइड हैप्लॉइड सिस्टम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, एंड थर्ड जेनेटिक बैलेंस सिस्टम। त्यामध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण ऑटोझोमल सेक्स डिटर्मिनेशन। ऑटोझोम्स और सेक्स क्रोमोझोम्स आर जनरली ऑफ एक्स एंड वाय टाइप। तर जे सेक्स क्रोमोझोम आहेत किंवा ऑटोझोम आहेत ते एक्स आणि वाय टाइपचे असतात। बट इन सम बर्ड्स दे आर ऑफ झेड अँड डब्ल्यू टाइप्स। काय बर्ड्स मध्ये ते झेड किंवा डब्ल्यू टाइप्स आहेत। सेक्स विथ सिमिलर टाइप ऑफ सेक्स क्रोमोझोम दॅट इज एक्स एक्स इज नोन एज अ होमोगॅमेटिक सेक्स। जर सेक्स क्रोमोझोम हे सिमिलर असतील, एक्स एक्स असतील, तर त्याला आपण होमोगॅमेटिक सेक्स म्हणतो। अँड विथ डिसिमिलर टाइप ऑफ सेक्स क्रोमोझोम दॅट इज एक्स वाय हॅज हेट्रोगॅमेटिक सेक्स। जर क्रोमोझोम एक्स वाय असतील तर त्याला आपण हेट्रोगॅमेटिक सेक्स म्हणतो। देर आर फोर डिफरंट सिस्टीम ऑफ ऑटोझोमल सेक्स डिटर्मिनेशन। ऑटोझोमल सेक्स डिटर्मिनेशनच्या चार डिफरंट सिस्टीम आहेत। त्यामध्ये फर्स्ट वन इज एक्स 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 वाय फिमेल मेल सिस्टीम, सेकंड वन इज एक्स 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 ओ फिमेल मेल सिस्टीम, थर्ड वन इज एक्स ओ एक्स एक्स फिमेल मेल सिस्टीम, अँड फोर्थ वन इज झेड डब्ल्यू झेड झेड फिमेल मेल सिस्टीम। इन दॅट फर्स्ट वन इज एक्स 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 वाय फिमेल मेल सिस्टीम। सो इट इज फाउंड इन ड्रॉसोफिला मॅन अँड सम अदर मॅमल्स। इन दिस सिस्टीम फिमेल हॅज टू एक्स क्रोमोझोम दॅट इज होमोगॅमेटिक अँड प्रोड्युसेस ओनली वन टाइप ऑफ गॅमेट दॅट इज एक्स। द मेल हॅज वन एक्स अँड वन वाय क्रोमोझोम दॅट इज हेट्रोगॅमेटिक and produces two types of gametes that is X and Y. If union of X ohm with X sperm leads to development of female sex. जर X ohm आणि X sperm चं union झालं तर त्या ठिकाणी female XX chromosome त्या ठिकाणी काय होईल किंवा इंडिव्हिज्युअल XX सेक्सचा डेव्हलप होईल। If X ohm unites with Y sperm it produces male sex that is XY sex are produced. Second one is XXXO that is female male system. Grasshoppers and many Orthoptera and Hemiptera insect. In this system female has double X chromosome that is XX and male has single X chromosome that is XO.
Female is homogametic and produces all the eggs with X chromosome. तो फीमेल ह्या ठिकाणी होमोगॅमेटिक असेल आणि ऑल एग जे तयार होतील ते एक्स क्रोमोझोमचे असतील. द मेल इज हेट्रोगॅमेटिक, मेल हा हेट्रोगॅमेटिक असेल, विच प्रोड्युसेस स्पर्म, हाफ ऑफ विच हॅव एक्स क्रोमोझोम अँड अदर हाफ हॅव नन. युनियन ऑफ एग विच स्पर्म हॅविंग एस क्रोमोझोम विल गिव राइज टू फीमेल सेक्स. तर ज्यावेळेस एक्स युनियन हे एक्स स्पर्म बरोबर होईल त्यावेळेस फिमेल सेक्स मिळेल. अँड विथ स्पर्म हॅविंग नन रिझल्ट इन डेव्हलपमेंट ऑफ मेल सेक्स, तर त्या ठिकाणी मेल सेक्स हा डेव्हलप होईल. थर्ड आहे एक्स ओ एक्स एक्स फिमेल मेल सिस्टीम. व्हेरी फ्यू पीसेस ऑफ इन्सेक्ट लाईक फिमिया. In this system, female has only one X chromosome and hence it is heterogametic. As a result of meiosis, 50% of eggs such as a female carry an X chromosome and remaining 50% have none. On the other hand, male has two X chromosome. And produces all the sperm with one X chromosome. Thus, male sex is homogametic. Union of X sperm with ovum having X chromosome gives rise to male sex. And union of X sperm with ovum having none leads to development of female sex. नेक्स्ट आहे झेड डब्ल्यू झेड झेड फिमेल मेल सिस्टीम विच इज फाउंड इन बर्ड्स बटरफ्लाईज अँड मॉथ्स. फिमेल इज हेट्रोगॅमेटिक अँड प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ गॅमेट्स, दॅट इज झेड अँड डब्ल्यू टाइप्स. मेल इज होमोगॅमेटिक अँड प्रोड्युसेस ऑल द स्पर्म ऑफ सेम टाइप कॅरिंग वन झेड क्रोमोझोम. Union of Z sperm with ovum having Z chromosome gives rise to male, and union of Z sperm with ovum carrying W chromosome leads to the development of female sex. Next, that is diploid haploid female male system, and it is found in honeybees, ants, and termites. In honeybees, the females have diploid 2 identical to 32 chromosomes and drones or males have haploid n is equal to 16 chromosome. Females are queens and workers. The females which feed on royal jelly develop into queen. The queen is a fertile and workers are sterile females. The queen produces haploid eggs. However, haploid male bees produce haploid sperm by mitosis rather than by meiosis. Union of egg with sperm gives rise to diploid larvae which become female. So this is the diagram which show the fertilization. When queen and drone fertilize, then there is formation of diploid cell which is diploid larvae. No royal jelly, that is workers, and these workers are sterile female, and royal jelly which is queen, which is fertile female. Here is a queen, that is haploid cell, no fertilization, haploid larvae is produced, and that haploid larvae produces the drones which is the male sex. Next, that is genetic balance system or genic balance system. This system was developed by Bridge in 1922 in Drosophila. According to this theory, the sex of an individual is determined by
balance between the genes for maleness and those for femaleness present in the individual. Genetic balance theory states that sex determining genes are present on X chromosome as well as autosomes. तर जेनेटिक बॅलन्स थिअरी काय सांगते तर सेक्स डिटरमाइनिंग जीन्स हे एक्स क्रोमोझोमवरती पण प्रेझेंट असतात त्याचबरोबर ऑटोझोमवरती सुद्धा असतात. द मेल सेक्स डिटरमाइनिंग जीन्स आर प्रेझेंट ऑन ऑटोझोम्स अँड फिमेल सेक्स डिटरमाइनिंग जीन्स ऑन एक्स क्रोमोझोम. द सेक्स एक्सप्रेशन इज डिटरमाइंड बाय द बॅलन्स ऑफ जीन्स ऑन ऑटोझोम्स अँड X chromosome. In other words, the expression of sex depends on the ratio of X chromosome to that of autosomes. This ratio is represented as X divided by A ratio. The genetic balance is governed by X divided by index. Individual with index of 1 डेव्हलप इंटू फिमेल. जर इंडिव्हिज्युअलचा इंडेक्स हा 1 असेल तर त्या ठिकाणी फिमेल सेक्स डेव्हलप होईल अँड दोज विथ सेक्स इंडेक्स ऑफ 0.5 इंटू मेल. आणि जर इंडेक्स सेक्स इंडेक्स हा 0.5 असेल तर त्या ठिकाणी मेल सेक्स हा डेव्हलप होईल. इफ द सेक्स इंडेक्स इज बिटवीन 1 अँड 0.5 the resulting individual will be neither a female nor a male but have an intermediate sex expression and is called intersex. The sex index of 1.5 which is higher than the sex index of normal female gives rise to super female. A sex index of 0.33 which is lower than sex index of normal males gives rise to super male. So here is the diagrammatic representation or chart of sex expression in Drosophila in relation to X divided by A ratio sex index. Here is the formula of sex index. Sex index is equal to number of X chromosome divided by number of autosomal set is equal to X upon A. Individuals with sex index of 1 are normal females. Flies having the sex index of 0.5 are normal males. The sex index हा 1 असेल तर normal female individual असेल and जर sex index हा 0.5 असेल तर normal male असेल. नेक्स्ट आहे मोनोजेनिक सेक्स डिटर्मिनेशन. एक्सप्रेशन ऑफ सेक्स इज इन्फ्लुएंस्ड बाय ए सिंगल जीन. इन ड्रॉसोफिला ए ट्रान्सफर जीन व्हिच इज प्रेझेंट ऑन ऑटोझोम्स प्ले ए इम्पॉर्टंट रोल इन सेक्स एक्सप्रेशन. ट्रान्सफर जीन इज रिसेसिव अँड हिन्स डज नॉट हॅव एनी इफेक्ट इन heterozygous condition on other sex. In homozygous condition, this gene transports the normal diploid females into sterile males. A similar SRY gene is found in human. The gene is probably present on autosomes and transports the normal male into female. Such males have feminine character. They have internal degenerated testes and are sterile. This condition is known as a testicular feminization. Similar effects of single recessive gene on expression of sex have been found in some other animals such as goats, pigs and dogs. Thank you.